आज मी तुम्हाला फ्लावरची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे। नेहमी नेहमी मसाल्याची भाजी खाऊन कंटाळा येतो, पण आज मी तुम्हाला मस्त अशा सोप्या पद्धतीने भाजी बनवून दाखवणार आहे आणि चवीला तर खूपच अशी टेस्टी लागते। तर लहानापासून ते मोठ्यापर्यंतही तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता, खाणारे सुद्धा मस्त अशी आवडीने खातात। नमस्कार, मी वैशाली, वैशाली मधुर भोज रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। चला मग मजेदार रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी हा 1/2 किलो फ्लावर घेतलेला आहे आणि हा कट करून मिठाच्या पाण्यात टाकून ठेवला आहे। तोपर्यंत आपण मिरच्याचं वाटण तयार करूया। त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, यामध्ये आपण 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालूयात। मिरच्या जशा तुम्हाला तिखट हवे त्याप्रमाणे घालायच्या आहेत। तर यामध्ये पाणी न टाकता आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा, आपलं हे मिरच्याचं वाटण छान तयार झालेलं आहे। आता आपण भाजीला फोडणी देऊयात। त्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता यामध्ये आपण 2 पळी तेल घालूयात। तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये थोडेसे जिरे घालूयात, थोडीशी मोहरी। जिरा आणि मोहरी छान तळतळल्यानंतर यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने घालूयात। कढीपत्ता घातल्यानंतर यामध्ये मीडियम साईजचा कांदा, तो मी असा उभा चिरून घेतलेला आहे आणि हा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घेऊया। तर इथे गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये मी मीडियम साईजचा टोमॅटो, ते मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि हे टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला चांगलं परतून घेऊया। आता आपला टोमॅटो चांगलं सॉफ्ट झालेला आहे। यामध्ये आपण वाटलेली मिरची घालायची आहे आणि यालाही चांगलं परतून घेऊया। तर इथे गॅस मी मीडियम फ्लेमवर ठेवून आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघा, आपली मिरची व्यवस्थित त्यामध्ये परतून घेतल्यानंतर याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 चम्मच आलं लसणाची पेस्ट घालून यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे। तर आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये 1/2 चम्मच हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून याला व्यवस्थित परतून घेऊया, म्हणजे ही हळद आणि मीठ याला व्यवस्थित लागली पाहिजे। आता यामध्ये आपण फ्लावर घालूयात आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। साधारण 1 ते 2 मिनिट चांगलं परतून घेऊया। तर यामध्ये आपण मिरचीचं वाटण, हळद, मीठ टाकलंय, त्याला व्यवस्थित लागलं पाहिजे, त्यामुळे याला चांगलं परतून घ्यायचं आहे। तर गॅस इथे मी लो फ्लेमवर ठेवलेला आहे। तर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आता आपला फ्लावर चांगला परतून झालेला आहे। यामध्ये आपण कोथिंबीर घालूयात आणि यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी पाणी वगैरे टाकणार नाही, तर हा फ्लावर आपल्याला तेलात छान शिजवायचा आहे। आता कोथिंबीर चांगली परतून झाल्यानंतर गॅस लो फ्लेमच ठेवायचा आणि यावर झाकण लावून 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली ही भाजी छान तयार होते। आता 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली भाजी खूपच छान अशी तयार झालेली आहे। तर यातला फ्लावर शिजला की नाही ते चेक करूया। तर बघा, सहज असा तुटत आहे, म्हणजे छान शिजलेला आहे। आता गॅस बंद करून घेऊया। तयार आहे आपली ही फ्लावरची भाजी। तर ही गरमागरम भाजी तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता, खूपच जबरदस्त लागते। तर ही भाजी तुम्ही टिफिनलाही देऊ शकता, अगदी झटकीपट अशी तयार होते, खाणारे सुद्धा आवडीने खातील। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत